नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी सब्जेक्ट्स मॅथ्स यातील चॅप्टर सेकंड मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजियर्स या संदर्भात माहिती मिळवणार आहोत आपण इंटीजियर्स या संदर्भात मागील ई माहिती मिळवलेली आहे यामध्ये आपण ॲडिशन ऑफ इंटीजियर्स अँड सबट्रॅक्शन ऑफ या संदर्भात माहिती मिळवलेली आहे यातील काही ही, ही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत हे उदाहरणं नीट बघा आणि उदाहरणं कशी सोडवायची हे मी पुढे व्यवस्थितपणे सोडवून दिलेलं आहे ते काळजीपूर्वक पहा तसंच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही उदाहरणं सोडवताना अतिशय काळजी घ्या या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा राईट द नंबर इन इच ब्रॅकेट टू ऑपटेन द ॲन्सर थ्री इन इच ऑपरेशन म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ऑपरेशन केल्यानंतर किंवा प्रत्येक क्रिया केल्यानंतर ॲन्सर थ्री यायला पाहिजे हे कसं सोडवून दिलेलं आहे ते तुम्ही आता व्यवस्थित या पुढील व्हिडिओमध्ये पहा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इत्ता सातवी मॅथ्स येथील चॅप्टर टू मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ या संदर्भात माहिती मिळवणार आहोत मागच्या वर्षी आपण इंटिजियर्स या टॉपिक संदर्भात माहिती मिळवलेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे प्लस एट प्लस नाईन इज इक्वल टू सेवनटीन हा पण पॉझिटिव आहे हा पण पॉझिटिव आहे आलेलं उत्तर जे आहे ते पॉझिटिव्ह सेवन्टीन आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह ट्वेल् प्लस नेगेटिव सेवन आपल्याला इंटीजर्स नियम माहिती आहेत त्या नियमानुसार या ठिकाणी ह्या ठिका ह्या उदाहरणामध्ये दोघांची चिन्ह भिन्न आहेत डिफरंट सायन्स या ठिकाणी आहेत त्यामुळे ट्वेल मायनस सेवन केलं तर फाईव्ह येतं आणि फाईवला कोणतं साईन द्यायचं तर ट्वेल्व हा जो आहे हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपण याला पॉझिटिव्ह साईन दिलं म्हणजे पॉझिटिव्ह फाईव हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघू निगेटिव्ह नाईन प्लस निगेटिव्ह फाईव्ह आपल्याला माहिती आहे हारूल इथे पण निगेटिव आहे इथे इथे पण निगेटिव्ह आहे दोघांचे आपण ॲडिशन करणार आहोत आणि त्याला हे निगेटिव्ह साईन देणार आहोत आणि म्हणून दोघांची ॲडिशन केली नाईन मायनस नाईन प्लस मायनस फाईव्ह इज इक्वल टू मायनस फॉर्टीन हा जो आहे निगेटिव्ह फॉर्टीन आलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलं एक्झाम्पल नंबर फोर पॉझिटिव्ह सिक्स मायनस पॉझिटिव्ह फोर या ठिकाणी आहे पॉझिटिव्ह सिक्स मायनस पॉझिटिव्ह फोर आता या ठिकाणी मायनसचा आहे त्यामुळे इथे काय करणार आहोत आपण हा पॉझिटिव्ह सिक्स मायनस फोर येईल मग या ठिकाणी पॉझिटिव्ह सिक्स मायनस फोर इज इक्वल टू टू याला पॉझि सिक्सला पॉझिटिव्ह चिन्ह आहे म्हणून याला पॉझिटिव्ह टू हे याचा ॲन्सर येईल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे पॉझिटिव्ह सिक्स मायनस निगेटिव्ह फोर इथे हा पॉझिटिव्ह फोर होता या ठिकाणी निगेटिव्ह फोर आहे म्हणजे एक्झाम्पल आहे पॉझिटिव्ह सिक्स मायनस निगेटिव फोर या ठिकाणी आपण पाहिलं पॉझिटिव्ह सिक्स इथे पण मायनस चिन्ह आहे इथं पण मायनस चिन्ह आहे इथं प्लस झालं म्हणजे पॉझिटिव सिक्स प्लस फोर इज इक्वल टू टेन याला साईन येईल कोणतं साईन येईल याला तर पॉझिटिव्हचं साईन येईल अशा पद्धतीची रिव्हिजन आपण केलेली आहे हे मागच्या ईयत्तेमधलं या पद्धतीची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत आत्ता या उदाहरणामध्ये आपण बघू राईट नंबर इन इच ब्रॅकेट टू ऑप्टेन द अँसर थ्री इन इच ऑपरेशन म्हणजे ही प्रत्येक ऑपरेशन केल्यानंतर ती ॲन्सर जी आहे ती थ्री यायला पाहिजे या, या ठिकाणी एक्झाम्पल नंबर दोन आहे या ठिकाणी काय आहे मायनस सिक्स प्लस ब्राकेट ह्या ब्राकेटमध्ये कोणतंही संख्या आली म्हणजे कोणता नंबर या ठिकाणी आला तर या ठिकाणी उत्तर बरोबर पॉझिटिव्ह थ्री येणार आहे त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल जे आहे ते काय आहे फोर मायनस या ब्रॅकेटमध्ये कोणतं साईन आलं म्हणजे कोणती संख्या आल्यानंतर बरोबर या ठिकाणी काय उत्तर यायला पाहिजे पॉझिटिव्ह थ्री उत्तर यायला पाहिजे अशा पद्धतीची सगळी उदाहरणं आहेत एक एकाचा विचार आपण करू मागच्या वर्षी आपण इक्वेशन्स या संदर्भात मे माहिती मिळवलेली आहे इक्वेशन्स म्हणजे समानता या संदर्भात आपण माहिती मिळवलेली आहे याच गुणधर्माचा उपयोग करून ही सगळी उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत मग या ठिकाणी आहे मायनस सिक्स हां हा मायनस सिक्स हा, हा ब्रॅकेट आहे, ब्राकेट ब्राकेट आहे। ब्राकेट आपने या ब्रॅकेटच्या जागी आपण एक कुठलं तरी अक्षर घेऊ इथं एक्स घेतलं म्हणजे मायनस सिक्स इथे प्लस एक्स ब्रॅकेट आहे ब्रॅकेट ठिकाणी एक्स आहे असं समजू आपण म्हणून इथं प्लस एक्स इज इक्वल टू थ्री मग आपण या ठिकाणी काय केलं मायनस सिक्स इथे मायनस सिक्स आहे यासाठी इथे पण आपण काय करणार मायनस सिक्स करणार प्लस एक्स इथं मायनस सिक्स इथं प्लस सिक्स केला इथे प्लस सिक्स केल्यानंतर इकडं पण प्लस सिक्स करणार आपण आणि मग आपण काय करणार या ठिकाणी हे जे आहे हा मायनस आहे हा प्लस आहे आपण यांना कट करणार आणि इथं फक्त उरला एक्स म्हणजे एक्स थ्री प्लस सिक्स इज इक्वल टू नाईन म्हणजे इथं आलेलं उत्तर काय आहे नाईन आणि म्हणून आपण या बॉक्समध्ये काय लिहिणार नाईन म्हणजे या ठिकाणी आलेल जे आलेले उत्तर आहे ते नाईन आहे पॉझिटिव नाईन आहे त्यानंतर या ठिकाणचा जे सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे ते बघा इथे फोर मायनस एक्स ब्रॅकेटच्या जा जागी आपण एक्स घेतला प्लस थ्री इथे काय आलेलं आहे हा जो आहे हा पॉझिटिव्ह फोर आहे इथे हा निगेटिव्ह फोर आपण केला म्हणजे इथं मायनस फोर केला इथे मायनस केल्यामुळे इकडे पण आपण मायनस फोर करणार म्हणजे आपण याला काय म्हणतो प्रॉपर्टी ऑफ इक्वॅलिटी जे आहे प्रॉपर्टी ऑफ डि याची जी आहे सबट्रॅक्शन इक्वॅलिटी आपण त्याला म्हणतो म्हणजे दोन्ही बाजूने आपण चार जो आहे तो मायनस केलेला आहे या ठिकाणी इथे चार मायनस केला इथे चार मायनस केला इकडं पण चार मायनस केला फोर मायनस केलेले आपण आणि इथे मायनस इथे एक्स मग या ठिकाणी काय केला हा फोर कट केला हा फोर कट केला इथे मायनस एक्स मायनस एक्स इज इक्वल टू मायनस वन दोन्हीकडे मायनस मायनस साईन आहे त्यामुळे आपण काय केलं एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल, इक्वल टू वन आणि म्हणून आपण या ठिकाणी काय करणार इथे वन लिहिणार या ठिकाणी या पद्धतीने जर सोडवलं तर आपल्याला एकही उदाहरण आपलं चुकणार नाही आता इथे थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघा या थर्ड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये सेवन प्लस ब्राकेट म्हणजे उत्तर काय इथं इज इक्वल टू थ्री म्हणजे इथं सेवन प्लस एक्स इज इक्वल टू थ्री सेवन प्लस एक्स इज इक्वल टू थ्री हा सेवन कोणता आहे हा पॉझिटिव्ह आहे जे प्लस आहे मग या या का ठिकाणी काय करणार आहोत हा सेवन घालवण्यासाठी ह्याला मायनस सेवन करणार इथे मायनस सेवन केला तर इकडं पण मायनस सेवन करणार या साईडला इक्विशन इक्वेशनच्या नियमानुसार मग इथे काय केलं आपण इथे मायनस के सेवन केला इकडे पण मायनस सेवन केला म्हणजे या ठिकाणी हा पण से सेवन गेला हा सेवन गेला या ठिकाणी थ्री मायनस म्हणजे निगेटिव सेवन आला या दोघांची चिन्ह काय आहेत भिन्न आहेत सेवनमधून थ्री मायनस केला फोर आला फोर सेवनला कोणतं साईन आहे मायनस साईन आहे त्यामुळे आपण याला कोणतं साईन देऊया मायनस साईन देऊया म्हणजे याचं उत्तर काय आलेलं आहे मायनस फोर म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार मायनस फोर इथे लक्षात सगळ्यांच्या काय उत्तर लिहिणार इथे मायनस फोर त्यानंतर एक्झाम्पल नंबर फोर बघू आपण इथे नाईन मायनस ब्राकेट इज इक्वल टू थ्री मग नाईन मायनस एक्स इज इक्वल टू थ्री इथे काय आहे नाईन आहे ह्या नाईनला आपल्याला आणि इकडे पण ना काय करणार आपण नाईन मायनस करणार मग हा प्लस नाईन आहे हा मायनस नाईन करणार इथे नाईन गेला इथे पण नाईन गेला आणि से थ्री मायनस नाईन म्हणजे आपण दोघांची जर सब्ट्रॅक्शन केली सिक्स येते माय नाईनला कोणतं साईन ना आहे कोणतं साईन आहे मायनसचं साईन आहे म्हणून याला आपण काय केलं मायनसचं साईन दिलं इथे पण मायनसचं साईन आहे इथे पण मायनसचं साईन आहे त्यामुळे आपण काय करणार या ठिकाणी इथे हा एक्स इज इक्वल टू प्लस सिक्स एक्स इज इक्वल टू प्लस सिक्स या ठिकाणी जे उत्तर येईल ते काय येईल प्लस सिक्स म्हणजे या ठिकाणी जे आहे ते पॉझिटिव्ह सिक्स हे उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे त्यानंतर एक्झाम्पल नंबर फाईव्ह बघूया आपण ह्या एक्झाम्पल नंबर फाईवमध्ये काय आहे बघा इथे मायनस एट प्लस ब्राकेट इज इक्वल टू थ्री याचा आपण अपन आपल्याला माहिती आहे ब्राकेटच्या जागी आपण एक्स घेतलेला आहे मायनस एट प्लस एक्स इज इक्वल टू थ्री मायनस एट आहे आपण मायनस एटला काय करणार या त्या इक्वॅलिटीच्या नियमानुसार किंवा समानतेच्या नियमानुसार इथं मायनस आहे मायनस एट आहे त्याला इथं प्लस एट केला इथं प्लस एट केल्यामुळे इकडे पण आपण या साईडला प्लस एट करणार इथं प्लस केला म्हणजे इकडं पण प्लस करणार बोथ साईडला आपण प्लस एट केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय केलं हा पण एट या ठिकाणी कट करू हा एट कट करू इथं फक्त किती उरलेलं आहे एक्स एक्स इज इक्वल टू थ्री प्लस एट दोघांची आपण काय केली ॲडिशन केली याची किती आलेली आहे इलेवन ॲडिशन आलेली आहे ही इलेवन ॲडिशन या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार इलेवन या ठिकाणी लिहिणार समजलं तुम्हाला सगळ्यांना हे नीट काळजीपूर्वक बघायचं कारण अशा प्रकारची उदाहरणं आपल्या परीक्षेला येऊ शकतात त्यानंतर आता हे एक्झाम्पल नंबर सिक्स बघूया आपण मायनस फायू मायनस ब्राकेट इज इक्वल टू थ्री म्हणजे मायनस फाईव मायनस एक्स इज इक्वल टू थ्री इथं काय आहे मायनस फाईव्ह म्हणजे इकडे काय करावं लागेल प्लस फाईव्ह इथं प्लस फाईव्ह केला इकडे पण प्लस फाईव्ह केला आपण मग आता काय करणार हा फाईव्ह गेला हा फाईव्ह गेला कट झाले दोघं इथे काय राहिला मायनस मायनस काय आलेलं आहे एक्स या ठिकाणी दोघांचे काय करणार तुम्ही ॲडिशन इथं मायनस एक्स दोघांची ॲडिशन केली प्लस एट याला एज हे माँग, माँग सा, याला जे साईन आहे हे सय मायनसचं साईन येतं एक्स याला येतं म्हणजे मायनस एट या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे किंवा उत्तर हेच पाहिजे मायनस एट आणि म्हणून आपण याला काय देणार मायनस एट समजलं मग सगळ्यांना हे अशा पद्धतीची उदाहरणं जे आहेत ही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत पुढचं एक उदाहरण मी असंच तुम्हाला देणार आहे आणि ते तुम्ही याच पद्धतीने सोडवायचं आहे हे जे ब्राकेट आहेत या ब्राकेटमध्ये बरोबर अपेक्षित उत्तरं उत्तर जे आहेत हे अपेक्षित उत्तरं यायला पाहिजे समजलं मग हे सगळी उदाहरणं जी आहेत ही सगळी मागच्या वर्षीच्या रिव्हिजनची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत आता पुढच्या याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजियर्स आणि त्याच्या पुढच्या तासाला किंवा त्याच्या पुढच्या टॉपिकमध्ये मल्टिप्लिके डिव्हिजन ऑफ इंटिजियर्स संदर्भात माहिती मिळवणार आहोत समजलं मग याची उदाहरणं जी आहेत ही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत याच पद्धतीची उदाहरणं आपण पुन्हा मी तुम्हाला याच्यावर फळ्यावर सोड देणार आहे ती तु उदाहरणं तुम्ही सोडवा समजलं मग चला ओके विद्यार्थी मित्रांनो फळ्यावर दिलेलं हे उदाहरण काळजीपूर्वक पहा व्यवस्थित आपल्या वहीत येऊन घ्या आणि आपल्या वहीमध्ये हे उदाहरण सोडवा आणि मला दाखवा